कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्षपदी प्रमोद जठार यांची निवड. राज्यातील पर्यटनाच्या वृद्धीसाठी शासन निर्णयान्वये पर्यटन धोरणांची परिणामकारक आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी पर्यटन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली पर्यटन संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. पर्यटन संचालनालयांतर्गत येणारी कार्यालये ही विभागीय आयुक्त महसूल कार्यालयाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली आहेत. या कार्यालयांतर्गत कोकण विभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशाने कोकण पर्यटन विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील पर्यटन विषयक कामकाज हाताळण्यात येणार असून या समितीच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर माजी आमदार जठार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महामार्ग दुरावस्थेबाबत भाजपतर्फे एक समन्वय समिती नेमण्यात आली असून वाहतूक आघाडीचे अध्यक्ष शिशिर परुळेकर हे या ठिकाणी सर्व प्रश्न हाताळणार आहेत अशी माहिती जठार यांनी यावेळी दिली. त्यामुळे यापुढे जनतेची गैरसोय होणार नाही आणि तसं झाल्यास अधिकारी नाही तर कंत्राटदार मारखातील असंही ते म्हणाले. याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगाने 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील 914 बूथ पर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी पत्रकार परिषदेला जठार यांच्या सोबत जयदेव कदम, संदेश पटेल, शिशिर परुळेकर, रवींद्र शेटिये, बाबा मोंडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची आजची कोर कमिटीची बैठक होती. या बैठकीमध्ये प्रामुख्याने 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट असं 7 दिवस संपूर्ण देशभर राबवण्यात येणारा विस्तारक योजनेची माहिती आणि त्याचं नियोजन करण्यात आलं. या योजनेप्रमाणे प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये म्हणजेच पंचायत समितीमध्ये प्रत्येक पंचायत समितीच्या गणामध्ये 2 विस्तारक पुढचे 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट असे 7 दिवस प्रत्येक बुधवार 1 दिवस याप्रमाणे जातील आणि त्या बूथवरती विविध प्रकारची माहिती घेतील. जाऊन त्या ठिकाणी प्रथम भारतीय जनता पक्षाचं ध्वजाचं झेंडावंदन होईल. गावातल्या महिला बचत गटांची माहिती होईल. 25 सदस्य नोंदवले जातील. त्या ठिकाणी असलेल्या पेज प्रमुख त्या ठिकाणी नेमणूक होईल. वृक्षारोपणाचा काही कार्यक्रम होईल. महिला बचत गटांच्या संस्थांना भेट देण्यात येईल. विकास संस्था आहेत त्यांना भेट देण्यात येईल. अशा विविध कार्यक्रम त्या ठिकाणी ते दिवसभर राबवतील. अशा जवळजवळ 914 बूथपर्यंत भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा 232 विस्तारकांच्या माध्यमातून पोहोचणार आहे. सर, दुसरीकडे तुमची पर्यटन समितीमध्ये निवड झाली आहे. नेमक्या समितीमध्ये तुमचं पद कोणतं आणि दर्जा काय आहे, काय माहिती आहे? 1-2 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक समिती त्या ठिकाणी नेमली. त्या समितीचं नाव आहे पर्यटन कोकण विभाग पर्यटन समिती, कोकण पर्यटन विकास समिती. कोकण एकूण जे महसुली विभाग जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामधला जो कोकण विभाग महसुली विभाग आहे त्याला पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचं नाव आहे कोकण पर्यटन विकास समिती. या ही समिती एकूण 7 जिल्ह्यात काम करेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 7 जिल्ह्यामध्ये ही समिती काम करेल. ही समितीचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून माननीय मंत्री पर्यटनचे कॅबिनेट मंत्री जयकुमारजी रावळ असतील आणि या समितीच्या उपाध्यक्षपदी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझी नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे. ही नेमणूक पुढील 5 वर्षासाठी त्यांनी केलेली आहे आणि या 5 वर्षाच्या काळात समितीचं ऑफिस कोकण भवनला असेल. ही समिती पुढच्या 15 दिवसामध्ये आणखी गठीत होईल. इतर सगळ्यांनी पहिली बैठक होईल. एकूण पर्यटनाला चालना देण्यासाठी समितीची कार्यकक्षा पण त्यांनी नेमून दिलेली आहे. कोकण विभागात चालू पर्यटन प्रकल्पांचे नियंत्रण करणे, पर्यटनविषयक नवीन योजना किंवा प्रकल्प सुचविणे,
संबंधित जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयाने निर्णय केलेल्या वैयक्तिक लाभार्थींना अंतिम मंजुरी देणे, केंद्र शासनाच्या योजनेमध्ये घेण्यात येणारे पर्यटन प्रकल्प सुचविणे आणि चांदा ते बांदा योजनेअंतर्गत पर्यटन प्रकल्पाशी संबंधित कामे, खरं म्हणजे ही एक अंमलबजावणी समिती आहे, एक्झिक्युटिंग अथॉरिटी अशी एक समिती आहे. पर्यटनात या साती जिल्ह्यामध्ये म्हणजेच कोकणामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटनाचे विविध प्रकल्प यावे, या पर्यटनाच्या प्रकल्पांना काही रेड कार्पेट देण्यात यावं, त्यांच्या मंजुरीची ताकदीने त्यांना मदत करण्यात यावी, देश विदेशातले पर्यटक या ठिकाणी कोकणातल्या या सगळ्या सात जिल्ह्यात पोहोचावे, अशी माननीय मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणची धारा आहे. त्याने माननीय कॅबिनेट मंत्री जयकुमारजी रावळ यांना निर्देश दिले, त्याप्रमाणे या कमिटीची स्थापना झाली. ही कमिटी त्या ठिकाणी आता कार्यरत होईल, याचं ऑफिस कोकण भवनमध्ये सुरू होईल. पुढील 5 वर्षासाठी सदर समिती राहील आणि या समितीच्या माध्यमातून विविध प्रकल्प, म्हणजे अगदी सिंधुदुर्गातला सीवर्ल्ड असेल किंवा नवी मुंबईमध्ये होऊ घातलेले आणखी नवीन प्रकल्प आहेत, मुंबईमध्ये येणारे आणखी पर्यटनाचे प्रकल्प आहेत, रत्नागिरीमध्ये काही पर्यटन प्रकल्प आहेत, रायगडमध्ये आहेत, अशा सगळ्या जिल्ह्यामध्ये कृषी विषयावर आधारित काही पर्यटन आहेत, समुद्रावरती आधारित पर्यटन आहेत, दोडामार्गसारख्या जंगली भागामध्ये म्हणजे ज्याला जंगल ओरिएंटेड म्हणजे फॉरेस्ट एरियामध्ये त्या ठिकाणी होणारे कधी फॉरेस्ट सफारी यावी, अशा प्रकारचे प्रकल्पसुद्धा आम्ही भविष्यात या सेकंड आणण्याचा प्रयत्न करू. माझ्यावर जो विश्वास माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्रजी फडणवीसांनी दाखवला, माझ्यावर जो विश्वास जयकुमार रावळजींनी दाखवला आणि माझ्यावर जो विश्वास मदनराव एरावत राज्यमंत्री त्यांनी दाखवला, त्यांच्या टीममध्ये त्या ठिकाणी मला घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमांना ताकदीने या सगळ्या 7 जिल्ह्यांमध्ये पर्यटनाचं एक माहोल उभा करू असा मला विश्वास आहे. सर, त्या समितीमध्ये आपलं दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे जे म्हणजे उपाध्यक्ष, याला दर्जा कोणता असेल काय? 15 दिवसानंतर ही समिती पूर्ण झाल्यानंतर याला ते राज्यमंत्रीपदाचा दर्जा देणार आहेत, पण मला वाटते दर्जापेक्षा काम कसं जास्त दर्जेदार व्हावं याच्यामागे मी, नुसता राज्यमंत्रीपदाचा दर्जा माझं लक्ष नाही, माझे या महाराष्ट्र सरकारमध्ये आणखीन चांगल्या पदावरती काम करण्याचं माझं लक्ष आहे, पण त्याची सुरुवात माननीय मंत्री मोदीने दिलेल्या या छोट्याशा कामात मी करेन, माझा रिझल्ट मी देईन आणि या रिझल्ट माझ्या नंतर मला त्या ठिकाणी न्याय. महामार्गावर साहेब पुन्हा खड्डे पडलेले आहेत आणि महामार्गाची दुरावस्था झालेली आहे, त्याबद्दल काय सांगा? महामार्गाच्या यासाठी एक समन्वय समिती आता आम्ही केलेली आहे, त्याला एक सदस्यीय समन्वय समिती, एक सदस्य म्हणजे आमच्या माध्यमातून शिशिर परुळेकर हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून याच्यावर आम्ही एक नेमणूक केलेली आहे. यांचा समन्वय राज्याचे महसूल मंत्रीचं ऑफिस आणि केंद्रातलं रस्ते मंत्रींचं ऑफिस या ऑफिसशी निगडीत केलं आहे, त्याच्याचबरोबर जिल्ह्यातले अधिकारी आणि त्याबरोबर जिल्ह्यातले ह्या दोन्ही कामं करणारे कंत्राटदार या सगळ्यांची समन्वय करण्याची जबाबदारी, या सगळ्यांना माहिती त्यांच्याकडनं घेणं, त्यांना अडीअडचणी सोडवणं याची जबाबदारी आमचे वाहतूक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिशिरजी परुळेकर यांना आपण दिली आहे. मी स्वतः यांच्या संपर्कात आहे, मला विश्वास आहे की याच्यापुढे लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि कंत्राटदारांनी जर मस्ती केली तर यापुढे अधिकारी नाही कंत्राटदार मार खातील, एवढं मात्र त्यांना लक्षात ठेवा. जनतेची गैरसोय आम्ही कधीही सहन करणार नाही हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. सर, दुसरीकडे नितेश राणेंनी संकेत दिले की नारायण राणे कुडाळमधून विधानसभा लढवतात, काय सांग? माझं काय त्यांचं पण ते त्यांचा पक्ष आहे, ते ठरवतील कुठून लढायचं ते. आमच्या पक्षाने आम्ही ठरवलं की या ठिकाणी आमची तयारी ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 914 बूथपर्यंतची आम्ही करतो, त्यामुळे आमचं ध्येय भारतीय जनता पक्षाचं ध्येय संघटन घडे चलो सुपंत पर चले बडे चलो हे आहे. आम्ही सब समाज को लिए साथ में असं आमची भूमिका आहे, सबका साथ सबका विकास आहे, त्यामुळे प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवतो. निवडणूक आमच्यासाठी घेऊन आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील आम्ही भारतीय जनता पक्षाचे ओबिडियंट कार्यकर्ते आहोत, ते आम्ही मान्य करू. धन्यवाद.